येतो ना किती ठाण्याच्या तरुणीवर ज्या पद्धतीनं अन्याय झालाय, अत्याचार झालेला आहे, SIT जरी स्थापन झाली DCP अंडर, तरी अजूनही या आरोपीवर 307 कलम टाकलेलं नाही, कारण त्या आरोपीनं बेदरकार वाहन चालवण्याचं जे कलम आहे ते चुकीचं आहे. बेदरकार वाहन चालवणं म्हणजे रस्त्याने स्पीडनी चालवणं, कोणाला तरी उडवणं असं, पण यांनी उडवून पुन्हा रिव्हर्समध्ये गाडी घेऊन त्या मुलीला फ्रॅक्चर केलेलं आहे. त्यामुळे याच्यात कलम पोलीस हे जाणीवपूर्वक आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत. कोणतरी राज्याचे MSRDCचे सेक्रेटरी अनिल गायकवाड, त्यांचा मुलगा तो आहे, त्याचे काय व्यावसायिक हितसंबंध ठाण्यामध्ये गुंतलेले आहे, आणि असं असताना त्या मुलीच्या चारित्र्यावर सुद्धा संशय, चारित्र्यावर सुद्धा बोललं जात आहे. म्हणतो ही चुकीची गोष्ट आहे, जो गुन्हा घडला त्याच्यावर कारवाई व्हावी, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा. अशा आता आज जे कलम दाखल केले याच्यावर कोर्टात सहज जामीन होऊ शकतो. पोलिसांनी असे कलम टाकले की त्याचा सहज जामीन होईल, परंतु 307 कलम अजूनही पोलिसांनी टाकलेलं नाही. हे महाराष्ट्र हे काही कोणाच्या घरचं गाव नसतं, कोणतंही ठाणे असेल कोणाचं घरचं नाही येते. या महाराष्ट्रातील जनतेचं आहे, कायद्याचं राज्य आहे, आणि कायद्याचं राज्य आहे म्हणून कायद्याच्या पद्धतीनंच कारवाई करावी लागेल. ठाण्याच्या तरुणीवर ज्या पद्धतीनं अन्याय झालाय, अत्याचार झालेला आहे, SIT जरी स्थापन झाली DCP अंडर, तरी अजूनही या आरोपीवर 307 कलम टाकलेलं नाही, कारण त्या आरोपीनं बेदरकार वाहन चालवण्याचं जे कलम आहे ते चुकीचं आहे. बेदरकार वाहन चालवणं म्हणजे रस्त्याने स्पीडनी चालवणं, कोणाला तरी उडवणं असं, पण यांनी उडवून पुन्हा रिव्हर्समध्ये गाडी घेऊन त्या मुलीला फ्रॅक्चर केलेलं आहे. त्यामुळे याच्यात कलम पोलीस हे जाणीवपूर्वक आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत. कोणतरी राज्याचे MSRDCचे सेक्रेटरी अनिल गायकवाड, त्यांचा मुलगा तो आहे, त्याचे काय व्यावसायिक हितसंबंध ठाण्यामध्ये गुंतलेले आहे, आणि असं असताना त्या मुलीच्या चारित्र्यावर सुद्धा संशय, चारित्र्यावर सुद्धा बोललं जात आहे. म्हणतो ही चुकीची गोष्ट आहे, जो गुन्हा घडला त्याच्यावर कारवाई व्हावी, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा. अशा आता आज जे कलम दाखल केले याच्यावर कोर्टात सहज जामीन होऊ शकतो. पोलिसांनी असे कलम टाकले की त्याचा सहज जामीन होईल, परंतु 307 कलम अजूनही पोलिसांनी टाकलेलं नाही. हे महाराष्ट्र हे काही कोणाच्या घरचं गाव नसतं, कोणतंही ठाणे असेल कोणाचं घरचं नाही येते. या महाराष्ट्रातील जनतेचं आहे, कायद्याचं राज्य आहे, आणि कायद्याचं राज्य आहे म्हणून कायद्याच्या पद्धतीनंच कारवाई करावी लागेल. ठाण्याच्या तरुणीवर ज्या पद्धतीनं अन्याय झालाय, अत्याचार झालेला आहे, SIT जरी स्थापन झाली DCP अंडर, तरी अजूनही या आरोपीवर 307 कलम टाकलेलं नाही, कारण त्या आरोपीनं बेदरकार वाहन चालवण्याचं जे कलम आहे ते चुकीचं आहे. बेदरकार वाहन चालवणं म्हणजे रस्त्याने स्पीडनी चालवणं, कोणाला तरी उडवणं असं, पण यांनी उडवून पुन्हा रिव्हर्समध्ये गाडी घेऊन त्या मुलीला फ्रॅक्चर केलेलं आहे. त्यामुळे याच्यात कलम पोलीस हे जाणीवपूर्वक आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत. कोणतरी राज्याचे MSRDCचे सेक्रेटरी अनिल गायकवाड, त्यांचा मुलगा तो आहे, त्याचे काय व्यावसायिक हितसंबंध ठाण्यामध्ये गुंतलेले आहे, आणि असं असताना त्या मुलीच्या चारित्र्यावर सुद्धा संशय, चारित्र्यावर सुद्धा बोललं जात आहे. म्हणतो ही चुकीची गोष्ट आहे, जो गुन्हा घडला त्याच्यावर कारवाई व्हावी, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा. अशा आता आज जे कलम दाखल केले याच्यावर कोर्टात सहज जामीन होऊ शकतो. पोलिसांनी असे कलम टाकले की त्याचा सहज जामीन होईल, परंतु 307 कलम अजूनही पोलिसांनी टाकलेलं नाही. हे महाराष्ट्र हे काही कोणाच्या घरचं गाव नसतं, कोणतंही ठाणे असेल कोणाचं घरचं नाही येते.
या महाराष्ट्रातील जनतेचं आहे, कायद्याचं राज्य आहे, आणि कायद्याचं राज्य आहे म्हणून कायद्याच्या पद्धतीनंच कारवाई करावी लागेल.